मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद। रमजानाच्या पवित्र महिन्यातील या सणाला मोठे महत्व असून शिर्डीत प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, विजयराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद ग्रुप आणि शिर्डी मुस्लिम बांधवांच्या वतीने एका अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आलाय। साई नगरीतील साई आश्रया या अनाथालयातील मुलांसोबत शिरखुर्माच्या कार्यक्रमाचे आयोजन करत लहान बालकांसोबत ईद साजरी केली आहे। तसेच शालिमार मेडिकलच्या वतीने 5,000 रुपये देणगी देण्यात आली आहे। कोणताही उत्सव अथवा सण हा जातीभेदाच्या भिंतीपलीकडे साजरा करण्यासाठी असतो। समाजात जातीय सलोखा कायम करण्यासाठी सण साजरे केले जातात। हेच आधार मानत शिर्डीतील ग्रामस्थांनी अनाथालयातच ईदचे आयोजन करत एक आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा आज बकरी रमजान ईद के त्योहार के मौके पे हर साल इधर उधर के मेहमानों को बुला के और खुशियाँ बांटते थे, मगर इधर एक अनाथ आश्रय चालू है। ऐसा हमारे सबके ख्याल में आने के बाद आजाद ग्रुप के बच्चों ने तो ये शुरखुरमा गुलगुले ये जो दूसरे खिलाते तो अपन अपने ईद की खुशियाँ इस बच्चों के साथ बटाएंगे, अनाथ बच्चों के साथ बटाएंगे और यहाँ से आगे सभी त्यौहार के टाइम इस बच्चों के साथ हमारी खुशियाँ बांटेंगे और यहाँ से आगे इस बच्चों को हमारे ग्रुप की तरफ से समाज की तरफ से जो भी मदद देने होगी वो हम इनके तक पहुँचाते रहेंगे। और हम एक संदेश ऐसा देना चाहते हैं क्या ये जो साईं बाबा की नगरी है या सबका मालिक एक है और यही संदेश श्रद्धा सबूरी का सबके सामने रख के हम सब एक है, एक धरती के एक माता के, इस संदेश के लिए ये प्रोग्राम हमने रखा है। आज सई आश्रया अनाथालय येथे आझाद ग्रुपच्या वतीने व मुस्लिम समाज शिर्डी सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शिरखुर्म्याचा कार्यक्रम घेण्यासाठी आलेलो आहोत। या नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, आझाद ग्रुपचे मार्गदर्शक मान्य कैलास बापू कोते पाटील, विजय भाऊ कोते पाटील, तसेच आमचे समाजाचे अध्यक्ष नशीरभाई दरवाल्या, शमशूभाई इनामदार, जमादारभाई इनामदार, सलीमभाई शेख, हबीबभाई शेख, कय्यूमभाई शेख यांच्या सगळ्यांच्या, रज्जाकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, आमीरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या कार्यक्रमाने आलेलो आहोत। सगळ्यांनी मनात एक ठाण केली का आपण आनंदी होतोय, बाबांचं शताब्दी वर्ष पण चालू आहे आणि ह्या वर्षीपासून आपण सर्वांनी आपला आनंद हा अनाथ मुलांमध्ये जाऊन सहभागी व्हायचं आहे, आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आज या मुलांमध्ये आणायचं आहे। आमच्या आझाद ग्रुपच्या सर्व लहान ते मोठ्या मुलांचा एकच उद्देश होता की आपण जो आनंद घेतो आहे आपण कशासाठी रमजानचं करतो आहे की अल्लाला खुश करण्यासाठी, ईश्वराला खुश करण्यासाठी। ईश्वर कधी खुश होणार आहे? ईश्वर जेव्हा खुश होणार आहे जेव्हा बाल फुलांच्या तोंडात अल्लाचा प्रसाद म्हणजे शुरखुर्मा त्यांच्या तोंडात जाईल तेव्हा अल्ला खुश होतील। आम्ही हा कार्यक्रम अल्लाला खुश करण्यासाठी केला आहोत। आमचा आनंद आम्ही ह्या मुलांमध्ये शोधतो, ईश्वराचा आनंद या मुलांमध्ये आम्ही आज ठिकाणी शोधायला आलो होतो, म्हणून आज हा कार्यक्रम आम्ही केला आहे। आणि आम्ही सर्व मुलांनी निश्चय केला आहे की ईदून पुढं ईद ईदचं सण, रमाजीचं सण असेल किंवा अन्य काही सामाजिक कार्यक्रम असतील हे या मुलांबरोबरच साजरा करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे आणि भविष्यकाळात आम्ही हे करणार आहोत। आझाद ग्रुपच्या माध्यमातून आत्तापर्यंत 1995 पासून आझाद ग्रुपची सुरुवात झाली, त्यावेळेसचे अध्यक्ष पप्पू इनामदार, उपाध्यक्ष आरिफ इनामदार वगैरे, दिलावर शेख, माजिदभाई शेख, इम्रान शेख, अकबर इनामदार हे सगळे मुलांनी एक छोटंसं 1995 साली आझाद क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक रोपटं लावलं होतं। आज एक आनंदाची बाब की काही वर्षापासून हे जबाबदारी आमच्यावर आली, सगळे आम्ही मुलं आहोत, सगळे करते धरते आहेत आमच्या माझ्याबरोबर, मी पण असेल, माझ्याबरोबर उपाध्यक्ष आजिम शेख आहे, मुजई शेख आहे, फिरोज इनामदार आहे, नदीम शेख आहे, शकील सय्यद आहे, इरफान शेख, रफीक शेख, आम्ही सगळे कार्यकर्ते असतील, इरशाद इनामदार वगैरे असतील, महमूद शेख असतील, आयत मंसुरी वगैरे असतील आणि सगळे लहान आमचे ग्रुपचं नियोजन असं आहे की आता जे मुलं वडील धारे झालेले आहेत ते आमचे पहिले सदस्य आणि पार मुलापर्यंत एवढी आमची सदस्य संख्या झालेली आहे। आम्ही आत्तापर्यंत गरीब जे लग्न असतील त्यांना लग्नाला मदत केलेली आहे, शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे, रमजान ईदनिमित्त वेगवेगळे उपक्रम आम्ही आझाद ग्रुपच्या माध्यमातून घेत आलेलो आहोत। इथून पुढेही भविष्यात आम्ही हे घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आभार मानतो ते SP न्यूज चॅनलचे आभार मानतो त्या याच्यासाठी की आम्ही जो काम करतो आहे त्याची दखल
SP न्यूजनी घेतली कुठंतरी याचा आनंद आम्हाला आहे आणि भविष्यकाळात SP न्यूजनी सुद्धा आझाद ग्रुप बरोबर सहकार्य करावं, आझाद ग्रुप बरोबर प्रत्येक आनंदात सहभागी हो अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. यावेळी तमाम मुस्लिम बांधवांनी लहान चिमुकल्यांसोबत ईद साजरी करत शिरखुर्मा तसेच इतर मेजवानी करत सर्व धर्म समभावाची शिकवण केली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे मुस्लिम धर्मगुरु मौलाना मंसूर, जामा मस्जिदीचे अध्यक्ष हाजी नासिर भाई दारुवाले, जमादार भाई इनामदार, सलीम भाई शेख, समीर शेख, आझाद ग्रुपचे अध्यक्ष शफीक शेख, उपाध्यक्ष आजिम शेख, पप्पू इनामदार, फिरोज इनामदार, नदीम शेख, इरफान शेख, मुजाद्दीन शेख, रफीक शेख, हसन पठाण, शकील शेख, सईद शेख, प्रवीण मुर्तडक, योगेश चांगले, अय्युब इनामदार, नदीम मंडपवाले, इरशाद इनामदार, जावेद बेग, आयाद मंसूरी, साहिल शेख, उमर इनामदार, तय्यब सय्यद, अल्ताफ शेख, अर्शद शेख, सोहेल इनामदार तसेच आझाद ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेत हा आगळा वेगळा आनंद उत्सव साजरा केलाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, शिर्डी.